मोबाईल टॉवर बसवून 95 लाख रुपये भाडं मिळेल असं आमिष दाखवून सोलापुरातील वृद्धाची 1,60,300 रुपयांची फसवणूक करणाऱ्या युनायटेड टॉवर्स कंपनीच्या 5 जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावत इम्तियाज अब्दुल रहमान बेलिफ वय 62 राहणार नाही जिंदगी भाग 2 अंबिकानगर लगत सोलापूर यांच्या फिर्यादीवरून युनायटेड टॉवर्स कंपनीचे अंजली शोहित गुप्ता विजय मल्होत्रा यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनायटेड टॉवर्स कंपनीच्या वतीनं वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन जागेमध्ये मोबाईल टॉवर बसवल्यास 95 लाख रुपये भाडं मिळेल असं सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे बेलिफ यांनी कंपनीशी संपर्क साधून टॉवर बसवण्यास चर्चा केली. त्यावेळी कंपनीच्या वतीनं बेलिफ यांना कंपनीच्या बँक खात्यावर सिक्युरिटी रक्कम म्हणून 1,60,300 रुपये टाकण्यास सांगितलं. ते पैसे त्यांनी खात्यावर भरले, परंतु पैसे भरून बराच कालावधी निघून गेल्यानंतर टॉवर न बसवल्यानं बेलिफ यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना पैसे परत न देता कंपनीच्या लोकांकडून टाळाटाळ करण्यात आली, म्हणून या बाबतीत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लिगडे पुढील तपास करत आहेत.